पहिला प्रश्न आहे आपला, डॉक्टर पॅट्रिक अमोथ कोणत्या जागतिक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत? त्याचं उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना। म्हणजे डॉक्टर पॅट्रिक अमोथ हे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि याची स्थापना झाली होती 1948 आणि मुख्यालय आहे जिनिवा। पुढचा प्रश्न आहे आपला, शाश्वत विकास 2020-21 मध्ये देशात प्रथम स्थानी कोणते राज्य आहे? त्याचं उत्तर आहे केरळ हे राज्य शाश्वत विकास 2020-21 मध्ये देशात प्रथम स्थानी आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत सध्या किती घटनादुरुस्त्या झाल्या आहेत? त्याचं उत्तर आहे 104 घटनादुरुस्ती, आणि 100 घटनादुरुस्ती ही कलम 368 नुसार केली जाते आणि सध्या 104 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो? तर इथे विचारलंय भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी कोणतं यान वापरला जातो, तर याचं उत्तर आहे GSLV या यानाचा वापर केला जातो। पुढचा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे नरेंद्र बत्रा हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, मानवी मेंदूपैकी चेतन मेंदूने किती टक्के भाग व्यापला आहे? तर याचं उत्तर आहे 5% भाग व्यापला आहे। पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा, अब्दुल्ला शाहिद हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कितव्या महासभेचे अध्यक्ष आहेत? तर याचं उत्तर आहे अब्दुल्ला शाहिद हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या 76व्या महासभेचे अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, नाशिक येथे काळाराम मंदिरात खालीलपैकी कुणी सत्याग्रह केला? तर याचं उत्तर आहे काळाराम मंदिर सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केला। पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा, स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खालीलपैकी कुणी खुला केला? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला। पुढचा प्रश्न आहे आपला 11 नंबरचा, आशा भोसले यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर आशा भोसले यांना 2021 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला। प्रश्न असा येऊ शकतो महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला, तर याचं उत्तर लिहायचं आशा भोसले। मित्रांनो, जर तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा, तसेच आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, कमीत कमी 200 लाईक आपल्या ह्या व्हिडिओला झाले पाहिजेत। मित्रांनो 200 लाईक। पुढचा प्रश्न आहे आपला, रंगनाथ पठारे यांना 2021 खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे विंदा करंदीकर पुरस्कार मिळाला आहे। पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा, अरुण कुमार मिश्रा यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग। पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबरचा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर सीताराम कुंठे हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत। पुढचा प्रश्न आहे, जागतिक आनंदी अहवाल 2021 भारत कितव्या स्थानी आहे? तर जागतिक आनंदी अहवाल 2021 भारत 139व्या स्थानी आहे। पुढचा प्रश्न आहे, गाईच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? तर कॅरोटीनमुळे गाईच्या दुधाला पिवळा रंग येतो। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व अधिक आढळते? तर याचं उत्तर आहे करवंद या फळामध्ये क जीवनसत्व अधिक आढळते, त्याबरोबर संत्री मोसंबी लिंबू म्हणजे जे आंबट फळं असतात त्यामध्ये क जीवनसत्व असते। पुढचा प्रश्न आहे, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणाऱ्या लसीचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे लुईस पाश्चर यांनी कुत्रा चावल्यानंतर जी लस देण्यात येते तिचा शोध लावला आणि त्याचं नाव आहे रेबीजची लस। पुढचा प्रश्न आहे, पूर्ण लसीकरण हे बाळाच्या खालील वाढदिवसापूर्वी होणे गरजेचे आहे? तर याचं उत्तर आहे दुसरा, म्हणजेच बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत त्याचं पूर्ण लसीकरण झालं पाहिजे। पुढचा प्रश्न आहे आपला, क्षयरोग उच्चाटनाचे भारताचे लक्ष कधीचे आहे? तर 2027 भारत क्षयरोग मुक्त करण्याचं लक्ष आहे।
पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या उजव्या फुफ्फुसाचे वजन किती असते? तर याचं उत्तर आहे 625 ग्रॅम। पुढचा प्रश्न आहे 22 नंबरचा, खालीलपैकी डोळ्याच्या बाबतीत कोणते वाक्य बरोबर आहे? त्यात पर्याय पहिला दिलाय पहा, निकटदृष्टीता म्हणजे जवळचे स्पष्ट दिसते, तर हे वाक्य बरोबर आहे। दूरदृष्टीतासाठी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात, हेही वाक्य बरोबर आहे। आणि तिसरं वाक्य दिलं आपल्याला, डोळ्यांना एकूण 7 स्नायू असतात, तर याचं हेही वाक्य बरोबर आहे। म्हणजे याचा पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे, वरील सर्व। पुढचा प्रश्न आहे आपला 23 नंबरचा, डोळा हा किती इंच व्यासाचा गोल आहे? तर डोळा हा 1 इंच व्यासाचा गोल आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 24 नंबरचा, खालीलपैकी WHOच्या बाबतीत कोणते वाक्य बरोबर आहे? तर इथं विचारलंय आपल्याला WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीत कोणते वाक्य बरोबर आहे। तर आपण पहिलं वाक्य पाहूया, WHOचे महासंचालक टेड्रॉस एदेनोम हे आहेत, तर हे वाक्य मित्रांनो बरोबर आहे। पुढचं वाक्य आहे ब नंबरचं, 1950 पहिल्यांदा 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस म्हणून पाळण्यात आला, तर हेही वाक्य मित्रांनो बरोबर आहे। पुढचं 3 नंबरला दिले त्यांनी, जवाहरलाल नेहरू यांनी जागतिक आरोग्य दिवस सुरू करण्यासाठी WHOला सल्ला दिला होता, तर हेही वाक्य बरोबर आहे। म्हणजे याचं उत्तर आहे अ ब क बरोबर। पुढचा प्रश्न आहे 25 नंबरचा, कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी डिटेक्टिव्ह एजन्सी भाड्याने नेमणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे पंजाब हे पहिलं राज्य आहे। पुढचा प्रश्न आहे, COVID-19 रेल्वे आयसोलेशनचा वापर करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश हे रेल्वे आयसोलेशनचा वापर करणारे पहिले राज्य आहे। पुढचा प्रश्न आहे, COVID-19 रॅपिड टेस्टिंग करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर COVID-19 रॅपिड टेस्ट करणारे पहिले राज्य विचारले, तर याचं उत्तर आहे राजस्थान हे पहिले राज्य आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय सर्वेक्षण विभागाने सहयोग ॲप विकसित केले आहे, ते कशासाठी विकसित केले आहे? तर इथं विचारलंय सहयोग ॲप कशासाठी विकसित केले आहे, तर त्याचं उत्तर आहे बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी। पुढचा प्रश्न आहे, सर्वसाधारण लाल रक्तपेशीचा आकार गोल असतो, कोणत्या आजारामध्ये त्यांचा आकार विळ्यासारखा होतो? तर याचं उत्तर आहे सिकल सेल आजारामध्ये लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होतो। पुढचा प्रश्न आहे, जागतिक रक्तदान दिवसाचे घोषवाक्य काय आहे? तर याचं उत्तर आहे रक्त द्या आणि जगाला एक निरोगी ठिकाण बनवा। पुढचा प्रश्न आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिन कधीपासून सुरू झाला? तर याचं उत्तर आहे 1987 जागतिक तंबाखू विरोधी दिन सुरू झाला। पुढचा प्रश्न आहे 32 नंबरचा, 1 किंवा 2 मुलं असलेल्या किंवा मुलगा नसलेल्या आणि नसबंदी करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना खालीलपैकी कोणती योजना लागू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना। पुढचा प्रश्न आहे आपला 33 नंबरचा, माता मृत्यूदर मोजताना खालीलपैकी कोणते प्रमाण वापरले जाते? तर प्रति 1000 लोकसंख्येमागं जन्मलेली बालके हे प्रमाण माता मृत्यूदर मोजताना वापरले जाते। बालकांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे कोलेस्ट्रॉम याला बाळाचे पहिले लसीकरण असे म्हटलं जातं। तर मित्रांनो हे कोलेस्ट्रॉम म्हणजे आईचे दूध किंवा आईचे कवळे दूध, त्यालाच कोलेस्ट्रॉम म्हणतात। पुढचा प्रश्न आहे आपला 35 नंबरचा, श्वसननलिका कृत्रिम छिद्र करून सुरू ठेवली जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला टेट्रिओस्टोमी असे म्हणतात। म्हणजे यात काय केलं जातं तर श्वसननलिकेला कृत्रिम छिद्र करून सुरू केली जाते। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करते? तर पीयूषिका ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करते। पुढचा प्रश्न आहे, किडनीद्वारे कोणते संप्रेरक स्रावले जाते जे रक्ताच्या संश्लेषणासाठी उपयोगी असते? तर याचं उत्तर आहे एरिथ्रोप्रोटीन हे संप्रेरक किडनीद्वारे स्रावले जाते आणि जे रक्ताच्या संश्लेषणासाठी उपयुक्त असते। पुढचा प्रश्न आहे,
येडस रुग्णांना एआरटी सेवा कधीपासून पुरवतात? तर याचं उत्तर आहे 2004 पासून येडस रुग्णांना एआरटी सेवा पुरवतात। पुढचा प्रश्न आहे, आजारी सॅम बालकांना उपचारासाठी कोठे भरती करतात? तर याचं उत्तर आहे ग्राम बाल विकास केंद्र येथे आजारी सॅम बालकांना उपचारासाठी भरती केलं जातं। सॅम म्हणजेच कुपोषित बालक। पुढचा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? तर इथं विचारलंय राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, तर याचं उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न आहे, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG ची लस दिली जाते? तर याचं उत्तर आहे 12 महिन्याच्या आत, म्हणजे 1 वर्षाच्या आत BCG लस दिली जाते। पुढचा प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणाच्या बाबतीत संबंधित आहे। लक्षात ठेवायचं, मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणाच्या बाबतीत संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे 43 नंबरचा, मलेरिया या रोगामध्ये शरीरातील खालीलपैकी कोणत्या घटकांचा नाश पावतो? तर RBC म्हणजेच लाल पेशींचा नाश मलेरियामध्ये पावतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार खालीलपैकी कोणाच्या मार्फत केला जातो? तर एनाफिलस डासांची जी मादी आहे याच्या मार्फत मलेरियाचा प्रसार केला जातो। पुढचा प्रश्न आहे आपला 45 नंबरचा, मूत्रास पिवळसर रंग कशामुळे येतो? तर याचं उत्तर आहे युरोक्रोममुळे मूत्रास पिवळसर रंग येतो। पुढचा प्रश्न आहे, जठरात कोणत्या जीवनसत्वाचे शोषण होते? तर जीवनसत्व बचे शोषण जठरामध्ये होते। कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाला? तर याचं उत्तर आहे 5व्या पंचवार्षिक योजनेपासून कुटुंब कल्याण कार्यक्रम सुरू झाला। पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी हिवताप प्रतिरोध महिना कोणता? तर याचं उत्तर आहे जून हा महिना हिवताप प्रतिरोधन महिना म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू झाले? तर याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियान सुरू झाले। पुढचा प्रश्न आहे, माकड ताप म्हणजेच मंकी फिवर हा रोगाचा कोणत्या प्रकारातील रोग आहे? तर हा विषाणूजन्य रोग आहे, म्हणजे विषाणूपासून माकड ताप हा रोग होतो।